यमआयएमआय त्या ठिकाणी या शहरामध्ये दंगली दुंबे करण्याच्या तयारीत आहे. संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गदारांना स्थान नसतं, रजाकार असतात, त्या टाईप तर ते परत आले होते आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी त्यांना पूर्ण एमआयएम संपवायची. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळी खऱ्या अर्थानं तिहेरी लढत पाहायला मिळतीये, ज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे असणार आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. चंद्रकांत खैरे आहेत, काय सांगाल, खरं प्रतिस्पर्धी तुम्हाला सध्या निवडणुकीमध्ये कोण वाटतंय? नाही, आता असं प्रतिस्पर्धी जे आहेत ते इम्तियाज जलील काल सुद्धा दगडफेक करून काय हे केलं आहे तर तो दहशत करून त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो, पण तो जनतेने त्यांना डाऊन केला. बाकी तर हे दारूवाले गद्दार संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गद्दारांना स्थान नसतं, गद्दारी ज्यांनी केली ते सगळे संपले आणि म्हणून इथे मतदार जे आहेत ते फक्त प्रामाणिक माणसाला मतदान करतात, असं जे एकनिष्ठ आहेत, पक्षाशी एकनिष्ठ, जनतेशी एकनिष्ठ. सर, पण आतापर्यंत तुम्ही आणि तुमचे एकेकाळचे सहकारी मित्र राहिलेले, एकमेकांना मदत केलेले, तेच आज एकमेकांच्या त्यांनी गद्दारी केली ते संपले, गद्दारी केल्यामुळे आता काही त्यांचं काही नाव पण काढायची आवश्यकता नाही. तुम्ही 20 वर्ष इथं खासदार राहिलेले आहात, खऱ्या अर्थाने गेल्या 5 वर्षांमध्ये आपण, गेल्या 20 वर्षांमध्ये जेव्हा 4 वेळेस तुम्ही खासदार होते, कुठली महत्वाची कामं आपण केलेली आहे? सगळ्या दुनियाला माहिती आहे, आता ते परत परत रिपीट करण्याची आवश्यकता नाही, खूप केलं आहे. काही मोजके महत्व? नाही, खूप केलं आहे. नॅशनल हायवेचे रस्ते केले, सोलापूर धुळे केले, त्यानंतर सीपेट आणला, त्याच्यानंतर मग सिव्हिलचा आणला, त्यानंतर वॉटर सप्लाय स्कीम आणली होती, असे खूप काम केलं आणि मी जनतेशी रोजच्या रोज संपर्क होता आणि त्यांना मदत करत होतो. बाकी 20 वर्ष आलो, आता मागच्या 5 वर्षात काही अगणित अशा घटना घडल्या त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही, पण 5 वर्षात मी सतत काम करत होतो, पद नसताना, आमदार नसताना, खासदार नसताना मी काम करत होतो. आता मात्र त्या ठिकाणी जे निवडून आले त्यांनी काहीच काम नाही केलं. तुमच्यावर असा आरोप मधल्या काळामध्ये होत होता की जे कट्टर हिंदुत्व आहे ज्या अजेंड्यावर तुम्ही घेऊन चाललात, मात्र गेल्या काही पहिल्यांदाच आपण यावेळी ईदच्या वेळेस ईदगाहमध्ये गेलेला आहात, कुठेही नाही. नाही, मी पालकमंत्री असताना मी दरवेळेस म्हणजे जायचो पालकमंत्र्यांचा, तो एक प्रोटोकॉल असतो तिथे आणि प्रत्येक वेळेस त्यांनी दरवेळ, आणि जर मला तुम्ही मला मतदान करत असाल, तुम्ही मला मतदान करत असाल आणि तुम्ही म्हणा की माझ्या घरी पूजा या तर मी जाऊ नको का? आणि ज्यांनी ज्यांनी जे मतदान करत असेल त्यांनी जर बोलवलं आणि ते काही चुकीचं नाही आहे, ते चुकीचं नाही आहे, तिथे गेल्यामुळे काय ते आम्ही काय मुसलमान झालो का? पण हे सगळं जे असतं ते त्या ठिकाणी भाईचारा निर्माण करण्याचं हे असतं. आता त्या ठिकाणी सगळ्यांची मतं घ्यावे लागतात, सगळ्यांची मतं घ्यावी लागतं म्हणून तो भाईचारा निर्माण होतो आणि आपल्याला फक्त शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा दृष्टिकोन ठेवून मी हे काम करत आहे. भुमरे पालकमंत्री होते तरी शहरातल्या कुठल्या प्रश्नांकडे भुमरेच्या बद्दल तुम्ही कुठल्या अजेंड्याला घेऊन येणाऱ्या काळामध्ये? आता पण ज्यांनी जे काही कामं झाली नाही ते कामं घेऊन मी त्या ठिकाणी जनतेला विचारणार तुम्हाला काय पाहिजे आणि ते मी माझा तो अजेंडा राहील. एमआयएम हे त्या ठिकाणी या शहरामध्ये दंगली धोपे करण्याच्या तयारीत आहे. मागे जी राम मंदिरच्या तिथे जे जाळपोळ झाली होती किंवा राजा बाजारमध्ये जी दंगल घडवली होती तिला मुकाबला करायचा असेल तर त्या ठिकाणी त्या याला सर्वांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही तो मुकाबला केला आणि आता परत काही होऊ नये म्हणून या ठिकाणी आमची तयारी आहे. हा एमआयएम मला आल्यानंतर त्या ठिकाणी हे गोंधळच घालणार होते, हैदराबादी ते जे रजाकार असतात त्या टाईप ते परत आले होते आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी त्यांना पूर्ण एमआयएम संपवायची, मला एमआयएम संपवायची म्हणून त्या ठिकाणी माझा प्रयत्न आहे. म्हणून मी म्हटलं की एमआयएमची फाईट आहे ती एमआयएमला पूर्णपणे संपून टाकायचा आणि मग हे शहर शांत ठेवायचं ही माझी भूमिका आहे. पण एमआयएमचं म्हणणं आहे की ते तुम्ही सुद्धा आतापर्यंत खानगी बाण अशा पद्धती? नाही नाही, ते जुन्या गोष्टी काही काढायच्या नाही, जुन्या गोष्टी काढल्या तर मग रजाकारीपासून सगळं निघालं म्हणून ते नाही करायचं. आता जे काही नवीन वातावरण तयार झालेलं आहे ते नवीन वातावरण माननीय उद्योजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, महाविकास आघाडी झालं आहे, शरद पवार साहेब आहेत, बाकी सगळे, तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल आणि देशाची प्रगती करावी लागेल. ग्रामीण भागासह शहरात सगळीकडे दौरे करतायत, कसं वातावरण तुम्हाला दिसतं? जबरदस्त, एक नंबरचं वातावरण आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचंच आहे, महाविकास आघाडीचा गटाचं आहे आणि हा गट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे म्हणून त्या ठिकाणी कुठलीही त्या ठिकाणी अडचण नाही. नक्कीच, आपण बघितलं की हे होते चंद्रकांत खैरे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एमआयएम सोबत त्यांचं आव्हान असणार आहे, मात्र या तिहेरी लढतीमध्ये कोण बाजी मारतं हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.